नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त आहे, त्या प्रकल्पांचे नूतनीकरण करून पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, सेंट्रल पार्क विकसित करावे, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बाळणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी या समस्यांबाबत खासदार बाळणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार बाळणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, NM मानकर, मुख्य अभियंता बायस, मुख्य भूमी अभिलेख अधिकारी शीला करुणाकरन, पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता समाधान खतकळे, महाव्यवस्थापकीय सामाजिक सेवा विशाल ढगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, अतुल भगत, उरण विधानसभा महिला संघटिका मेघाताई दमडे, उरण विधानसभा संघटक दीपक ठाकूर, पारगाव सरपंच बाळाराम नाईक, तसेच सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर बुधवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होती, मात्र ती होऊ शकली नाही. आता या न्यायालयाने आजची तारीख दिली आहे. बोगस कर्ज प्रकरणात ईडीने विवेक पाटील यांना अटक केली होती. त्या प्रकरणात ईडीच्या मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र पनवेल न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन न मिळाल्याने त्यांचा मुक्काम अजून तळोजा तुरुंगातच आहे. पनवेल जिल्हा न्यायालयाने विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी 21 ऑगस्ट, त्यानंतर 28 ऑगस्ट ही तारीख दिली होती. बुधवारी न्यायालयाने या जामीन अर्जावर विचार करण्यासाठी आता आजची तारीख दिली आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती विक्री केंद्र पनवेलमध्ये सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना या गणेश मूर्ती विक्री केंद्रांमध्ये पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्ती माफक दरात मिळणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्रास भेट देऊन गणेश मूर्ती खरेदी कराव्यात, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीजवळ पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती विक्री केंद्रांमध्ये गिरीधर मूर्ती प्रशिक्षण आणि कला केंद्र, श्री गणेश कला केंद्र, युसुफ मेहरअली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमातून मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्त्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 7 सप्टेंबरपासून श्री गणेशोत्सव सुरू होत असून नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन आपली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पनवेल तालुक्यातील आजिवली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 26 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाजप नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची कामे सुरू असून नागरिकांना सुविधा देण्यासाठी त्यांचे नेहमीच प्राधान्य असते. त्यानुसार त्यांच्या 16 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून आजिवली येथे तबेला ते बौद्धवाडा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेपासून हसुराम माळी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते हे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमतच्या वतीने उद्या पनवेलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेखी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10:30 होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तर विशेष अतिथी म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव तथा माजी सभागृहनेते परेश ठाकूर, मराठी नाट्य सिने अभिनेते अंशुमन विचारे यांची उपस्थिती लाभणार आहे.
कर्जत तालुक्यातील गौरकामत आदिवासी वाडीमध्ये पिण्याच्या दूषित पाण्यातून 21 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार टाकीमध्ये कावळा तसेच इतर जीव बरेच दिवस मरून पडले होते, त्यातून हा प्रकार घडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. साधारण 62 घरांची वस्ती असलेल्या गौरकामत आदिवासी वाडीत विभागवार प्लास्टिक टाक्या बसवण्यात आल्या आहेत. यापैकी अंदाजे 35 घरांना पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये कावळा तसेच इतर जीव मरून बरेच दिवस राहिल्याने पाण्यात अळ्या तयार झाल्या होत्या, त्यामुळे अनेकांना उलट्या जुलाब सुरू झाले. यापैकी 11 रुग्णांवर कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले, तर 10 रुग्णांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. यापैकी 7 रुग्णांना उपचार करून घरी पाठवण्यात येणार आहे, तर 3 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेण, रामवाडी आणि वडखळ या तीनही बसस्थानकांची दुरावस्था झाली होती. या तीनही बसस्थानकातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले असून गणेशोत्सवापूर्वी तिन्ही बसस्थानक प्रवाशांसाठी खुले व्हावे याकरिता पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिषेक पाटील यांनी पाहणी केली. आमदार अभिषेक पाटील यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त करत या बसस्थानकाचे रूपडे पालटणार असून प्रवाशांची खऱ्या अर्थाने आता समस्या दूर होणार आहे. यापूर्वीचा या तिन्ही बसस्थानकांचा विचार केला असता बसस्थानकामध्ये नेहमीच चिखल आणि घाणीचे साम्राज्य, तर भर पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना बसमध्ये चढावे लागत होते, त्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक पुरते हैराण झाले होते. आता सिमेंट काँक्रीटच्या कामामुळे हे तिन्ही बसस्थानक चकाचक होत आहेत. यासाठी आमदार अभिषेक पाटील यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा कामी आला असून MIDC च्या माध्यमातून सदरचा आलेल्या निधीतून हे काम होत आहे. यावेळी ठेकेदार राजू पिचिका, ST विभाग नियंत्रक दीपक घोडे, बस आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक, वडखळ ग्रामपंचायत माजी सरपंच योगेश पाटील, प्रभाकर पाटील उपस्थित होते. मुंबईचे पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा, मॅनेजिंग डायरेक्टर विकास नरवाल आणि 6 कामगार महासंघाचे प्रतिनिधींमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत बंदर कामगारांना 8.5% वेतनवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 जानेवारी 2022 पासून ते 31 डिसेंबर 2026 अखेर 5 वर्षांच्या या वेतन करारात 32 महिन्यांचा एरियस मिळणार आहे. तसेच 500 रुपये स्पेशल अलाउन्स मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 30% VDA देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कामगारांच्या हिताच्या आणि जिव्हाळ्याच्या वेतन कराराच्या MOU वर या बैठकीत सह्या केल्या गेल्या. वेतन कराराची ही 8वी बैठक होती. पुढील 15 दिवसात या सेटलमेंटवर प्रत्यक्ष सह्या होतील. या वेतन करारात भारतीय मजदूर पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री तथा वेतन करार समितीचे सदस्य सुरेश पाटील, भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर खरत यांनी कामगारांच्या बाजूने मोलाची भूमिका बजावली. नवी मुंबई पोलिसांनी हेरोईन हा अमली पदार्थ विक्री प्रकरणी 2 पुरुष आणि 1 महिलेला अटक केली आहे. त्यांच्याकडे 100 ग्रॅम वजनाचे हेरोईन आढळून आले असून त्याचे किंमत 20 लाख रुपये आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. तुर्भे MIDC तील प्रेमनगर येथील नवजीवन शाळेनजीक असणाऱ्या एका घरातून अमली पदार्थ पुरवले जात आहेत अशी माहिती पोलीस हवालदार गणेश पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांच्या हाती 3 आरोपी लागले असून यामध्ये 1 महिलेचा समावेश आहे. आरोपींकडे 20 लाख रुपये किमतीचा 100 ग्रॅम वजनाचा हेरोईन हा अमली पदार्थ आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर कामोटेसह नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण बुधवारी भरले असताने नवी मुंबईकरांची संपूर्ण वर्षभराची पाणी चिंता मिटली आहे. पुढील 333 दिवस पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असून महानगरपालिकेच्या वतीने आज जलपूजन करण्यात येणार आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरण भरणार का याविषयी शंका उपस्थित केली जात होती. 1 जुलैला 54 दिवस पुरेल एवढेच पाणी धरणात शिल्लक होते, परंतु त्यानंतर संपूर्ण महिन्याभरात सातत्याने पाऊस पडल्याने पाणी साठा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. आत्तापर्यंत धरण परिसरात 3361 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी धरण पूर्णपणे भरले आहे. 88 मीटरपर्यंत पाणी भरले असून यापुढे पाऊस पडला नाही तर पुढील 26 जुलैपर्यंत शहराला पाणी उपलब्ध होणार आहे. गतवर्षीपेक्षा जास्त पावसाची यंदा नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पाणी साठा स्थिर राहण्यास मदत होणार आहे. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
कोसळल्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे समर्थक भिडले. यानंतर खासदार राणे यांनी पत्रकार परिषद घेत ज्यांनी वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चाने बनवला त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी होती. 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते, मात्र पावसाळ्यात हा पुतळा कोसळला. मी यामध्ये कोणावरही आरोप करणार नाही. कशामुळे हा पुतळा कोसळला याचे कारण बाहेर यावे, तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी. हा पुतळा ज्यांनी कोणी बांधला त्यांची चौकशी करावी, तसेच हा पुतळा का कोसळला याची देखील चौकशी व्हावी अशी माझी तसेच येथील जनतेची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून संकटात असलेल्या पेटीएम कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने पेटीएमची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसमध्ये हिस्सा कमी करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याला पेमेंट ॲग्रिगेटर लायसन्स मिळण्याच्या मार्गात पेटीएम ही हिस्सेदारी येत होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर 2022 त्यांचा पीएर परवाना अर्ज नाकारला होता. फिनटेक बँड पेटीएमची मालकी असलेली कंपनी 197 कम्युनिकेशन्सने एका नियामक फाईलिंगमध्ये म्हटले आहे की पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसमध्ये हिस्सा कमी करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. 197 कम्युनिकेशन्सचा त्यात 100% हिस्सा आहे. आता कंपनी पीए परवान्यासाठी पुन्हा अर्ज करेल. या कालावधीत पेटीएम पेमेंट सेवा त्यांच्या भागीदारांना ऑनलाईन पेमेंट एकत्रीकरण सेवा प्रदान करणे सुरू ठेवणार आहे.